ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. रक्तदान शिबिर तसेच कोविड योद्ध्यांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन तुर्भेगाव नवी मुंबई येथे ठेवण्यात आलं आहे. नवी मुंबईत तुर्भे येथे माथाडी कामगार नेते चंद्रकांत पाटील व मनसेतर्फे शिवूडमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले. राज्य सरकारने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत आज नवी मुंबई अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यात रक्ताच्या तुटवड्याची उणीव भासू लागली म्हणून नागरिकांनी रक्तदान शिबिराचं आवाहन राज्य सरकारमार्फत करण्यात आले. शेकडो नागरिकांनी या शिबिरात रक्तदान करत आपलं सामाजिक कर्तव्य बजावले. तुर्भे येथे माथाडी नेते चंद्रकांत पाटील व मनसे शहर प्रमुख गजानन काळे यांच्या वतीने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना सर्टिफिकेट देण्यात आले. ह्या सगळ्या कोविडच्या परिस्थितीमध्ये राज्य सरकार असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, इथल्या सगळ्या ब्लड बँकेमध्ये रक्ताचं मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवते. थॅलिसिमियासारखा आजार असेल की 15-15 दिवसांनी लहान मुलांमध्ये रक्ताची गरज लागते आणि आपल्या राज्यात आणि देशात ही परिस्थिती आहे. रक्त देणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि रक्त ज्यांना लागतं अशा रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ही गरज लक्षात घेता गेल्या 2 महिन्यात आम्ही अनेक रक्तदान शिबिरं मनसेच्या वतीने नवी मुंबईत घेतली आणि आज हे महारक्तदान शिबिर तिथे आमचे 500-1000 रक्तदाते येऊन या संध्याकाळपर्यंत रक्तदान करतील अशा पद्धतीने आमच्याकडे आज नोंदणी झालेली आहे. मी सर्व नवी मुंबईकरांचं मनापासून आभार मानतो की आमच्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन सकाळी उद्घाटन सत्र सुरू होण्याच्या अगोदरपासून लोकांची इथे रांग लागली आणि रक्तदान देणाऱ्यांमध्ये आज मोठ्या प्रमाणात आज लोक समोर येत आहेत. ही खूप सकारात्मक बाब आहे. रक्त संकलन करण्यासाठी कुठला कुठला हॉस्पिटल तुम्ही? आम्ही आता टाटा हॉस्पिटल खारघरचं आणि MGM हॉस्पिटल वाशी कामोटे यांच्या माध्यमातून आज त्यांच्या समन्वयातून आज हे रक्तदान शिबिर पार पडले. याचं उद्घाटन एक किशोर सातपुते ज्याने या कोविड कालावधीमध्ये 25 वर्षाचा तरुण की अनेक थॅलिसिमियाच्या रुग्णांना या लहान मुलांना रक्त मिळवून दिलं, अनेक गरोदर महिलांना रक्तांची गरज होती त्यावेळी रक्तदान रक्त मिळवून दिलं अशा या 25 वर्षाच्या युवकाच्या हस्ते आज याचं उद्घाटन. ओके. ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी APMC न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.